भारत के विपक्षी गठबंधन का नाम यूपीए से बदलकर इंडिया कर दिया गया है, जिसके बाद से एनडीए समर्थित सियासी दल विपक्ष को आड़े हाथ लेने का एक भी अवसर नहीं छोड़ रहे। उसी बीच अब अजीत पवार गुट के प्रवक्ता प्रशांत पवार ने आम आदमी पार्टी पर तंज कसते हुए अरविंद केजरीवाल को भ्रष्टाचार का समर्थक बोला है। दरअसल अरविंद केजरीवाल ने 2012 में इंडिया अगेंस्ट करप्शन इस एनजीओ की स्थापना की थी, जब कांग्रेस की सरकार केंद्र में, और आज कांग्रेस के साथ ही बैठकर केजरीवाल इंडिया नामक गठबंधन में शामिल हुए, जिसके चलते प्रशांत पवार ने दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पर आरोप लगाया है कि केजरीवाल ने इंडिया अगेंस्ट करप्शन की नीति छोड़कर इंडिया फॉर करप्शन की राह पकड़ ली है, जो भारत के 138 करोड़ जनता का विश्वासघात है। केजरीवाल जे दिल्ली चे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी 2013-2012 एक एनजीओ स्थापन केला होता, इंडिया अगेन्स्ट करप्शन, आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून त्यांनी भारत देशाच्या 138 करोड़ जनतेला हे दाखवून दिलं की आपल्या भारत देशामध्ये जे करप्शन सुरू आहे, जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढा द्यायचा आहे। आणि त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, पण आता जे काँग्रेस आणि जे 38 पक्षांनी मिळून जे इंडिया तयार केलेला आहे, आणि त्या इंडियामध्ये केजरीवाल आहेत, तर मला वाटते त्या पक्षाचं जे नाव, म्हणजे ज्या गटाचं नाव आहे, त्यांनी इंडिया फॉर करप्शन असं ठेवायला पाहिजे, कारण की इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये कोण लढलं? केजरीवालजी। आणि आता केजरीवालजी परत त्याच्यामध्ये गेले, तर त्याचं नाव त्यांनी बदलवून इंडिया फॉर करप्शन, कारण की ते करप्शनसाठी, भ्रष्टाचारासाठी या सगळ्या लोकांना मिळून आज केजरीवाल मुख्यमंत्री यांनी त्यांना एक प्रकारे सपोर्ट केला। आणि काँग्रेसचे धज्ज्या उडवण्यामध्ये 2012-2013 काँग्रेसच्या विरोधात रान फुकलं, आणि तेच केजरीवालच्या मांडीला मांडी लावून आज ते इंडिया फॉर करप्शन हे तयार केलं, एक काय म्हणतात त्याला, गट तयार केला। तर या गटामध्ये सगळे करप्टेड लोक आले का? कारण की इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये पहिले हे होते, म्हणजे आता केजरीवालांनी सुद्धा करप्शन सुरू केलं, हा त्याचा एक प्रकारे प्रूफ आहे। त्यांचे दोन मंत्री जेलमध्ये आहेत, आता अजून काही मंत्री जातील का? तर आमचं म्हणणं असं आहे की हे सगळेजण म्हणतात की आम्ही देशप्रेमी आहे, हे भ्रष्टाचारी लोक आहेत इकडे, तर इंडिया फॉर करप्शनमध्ये किती भ्रष्टाचारी पार्ट्या आहेत त्याचं एक उदाहरण म्हणजे केजरीवाल। आणि ते सतत या भारत देशामध्ये जितके पक्ष होते त्या सगळ्या पक्षांच्या विरोधामध्ये हा भ्रष्टाचार काढला, तो भ्रष्टाचार काढला, तेही तर सकाळी फाईल घेऊनच बसायचे ना भ्रष्टाचाराची। तर अशा प्रकारे केजरीवालजींनी इंडिया फॉर करप्शन हा एक गट तयार केलेला आहे, ज्या गटामध्ये काँग्रेसपासून जे 70 वर्षाचं ज्यांचा रेकॉर्ड आहे भ्रष्टाचाराचा, त्या पक्षाबरोबर केजरीवालजी आहेत। आणि केजरीवालजींनी 138 करोड जनतेचा जो विश्वासघात केलेला आहे, त्या 138 करोड जनतेने भारताच्या या केजरीवालजीला माफ करायला नाही पाहिजे, कारण का 2-2, 4-4 महिने रस्त्यावर येऊन इंडिया अगेन्स्ट करप्शनचा नारा देत लहान मुलांपासून तर 80 वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत हा उपक्रम चालवला होता, आणि त्याचं फळ म्हणून त्यांना ते मिळालं। पण आम्ही ज्या केजरीवालने इंडिया अगेन्स्ट करप्शनचा नारा लावला, त्याच केजरीवालने इंडिया फॉर करप्शन त्या गटाचं नाव हे काही दिवसांनी इंडिया फॉर करप्शन असं राहील, असं मला माझं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज, नागपूर।